पनवेल परिसरामध्ये नाट्यकला रुजावी आणि मुलांचे व्यक्तिमत्व विकासासाठी दीपक पवार यांच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य हे अत्यंत महत्त्वाचे असून अशा व्यक्तिमत्वांमुळे पनवेलचे नाव मोठे होत आहे, असे प्रतिपादन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी गुणगौरव सोहळ्यावेळी केले. नाट्य चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या इन्फिनिटी ॲक्टिंग आणि मीडिया अकॅडमीच्या वतीने 3 महिन्यांचे शिबिर भरविण्यात आले असून या शिबिरामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळा तसेच एकपात्री द्विपात्री आणि नाटिका सादरीकरण पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शुक्रवारी आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी त्यांनी इन्फिनिटी ॲक्टिंग आणि मीडिया अकॅडमीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी करणसिंह राजपूत, मयूर ठाकूर, सुनील भारतीय, समीर सावंत, युवराज देशमाने, सूरज शिंदे, युक्ता सूर्यवंशी, ऋतुजा पोटे, अस्मिता बोधावडे, अनया पिंगळे, ओबी मोखे, समर्थ वाडेकर, प्रेम पाटील, साहिल मांडे, अमित बोधावडे या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक सेलचे सहसंयोजक उमेश घळसाशी, सहसंयोजक संचित यादव, कोकण विभाग सहसंयोजक अक्षय चितळे, श्यामनाथ फुडे, स्मिता गांधी, पल्लवी यादव, अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ यांच्यासह पदाधिकारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. या इथे हा गुणगौरव सोहळा हा इथे आयोजित करण्यात आलेला आहे. एक माननीय दीपक पवारजी यांना गेल्या अनेक वर्षांपासून मी ओळखतो आणि या इथे मग पनवेल आणि या परिसरामध्ये मग एक चांगल्या प्रकारे त्या नाट्यकला ही या इथे रुजावी आणि मुलांना त्यांचं स्वतःचा मग समजा त्यांना त्यांची पर्सनॅलिटी ही त्यांना जर डेव्हलप करायची असेल, व्यक्तिमत्वाचा विकास करायचा असेल, तर त्यासाठी परफॉर्मिंग आर्ट आणि या परफॉर्मिंग आर्टमध्ये नाट्यक्षेत्राला असलेलं महत्त्व हे लक्षात घेऊन ते करत असलेलं कार्य हे खरोखर अतिशय महत्त्वाचं असं आहे. एक विश्वासार्ह असं नाव त्यांनी कमवलेलं आहे. खरोखरच वर्षभर त्यांचे अनेक त्यांचे कार्यक्रम चालू असतात. आमच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि रामशी टाईम्स विकास मंडळाच्या कार्यक्रमांनासुद्धा ते त्यांचा त्यांचा नेहमीच त्यांचं सहकार्य हे लाभत असतं. त्यांच्यामुळे या इथे या पनवेल परिसरामध्ये नाट्यकला ही चांगल्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही या इथे तिचं संवर्धन होत आहे. तिची वाढ ही मोठ्या प्रमाणात होत आहे आणि खरोखर अशा स्वरूपाच्या व्यक्तिमत्वांच्यामुळे पनवेलचं नाव हे मोठं होत चालल्याची जाणीव ही आम्हाला चांगल्या प्रकारेच आहे. आणि म्हणूनच अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा चे अध्यक्ष माननीय प्रशांत ठाकूर साहेब आणि रामशेठ ठाकूर विकास मंडळाचे सर्वे सर्व माननीय रामशेठ ठाकूर साहेब असतील, चौगाव ठाकूर महाविद्यालय असेल किंवा आणि त्याच्याच बरोबर या इथे इतर सर्वजण जे कलाक्षेत्रासाठी काम करत आहेत त्यांच्यासाठी दीपक पवारजी एक मोठं एक सांगता एक मोठा असा आधार हा उपलब्ध झालेला आहे. याच्याबद्दल मी दीपक पवारजी यांचं मी या इथे अभिनंदन करेन. खरोखर चांगल्या प्रकारचं कार्य आपण करताय. या इथं सुद्धा आपण ज्या प्रकारे नाट्य चित्रपट मालिका क्षेत्रातील तंत्रशुद्ध प्रशिक्षण आपण या इथं आयोजित केलेलं आहे आणि त्यांचा त्यांना स्टेज मिळून देणं, त्यांना व्यासपीठ मिळून देणं, त्यांना त्यांची कला सादर करण्यासाठी त्यांना या इथं संधी मिळून देणं हे खरोखरच अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे. ती आपण करून देत आहे. पुन्हा एकदा आपले अभिनंदन. पुढील काळातही आपले कार्यक्रम कधीही असतील त्यावेळेला आम्हाला आपल्यासोबत उभे राहायला नक्कीच आवडेल. आपण जेव्हा जेव्हा सांगेल त्यावेळेला आम्ही नक्कीच येऊ एवढंच मी इथं सांगेन आणि माझे 2 शब्द इथेच मी सांगेन. धन्यवाद. आणि अभिनय पण करतो पण समोर कागद असेल तरच मला काही जमू शकतं. ऐन वेळेला सांगितल्यानंतर थोडीशी माझी पंचायत झालेली आहे ती तुम्ही समजून घ्या. या प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिन्याचा होता.
यामध्ये दीपकनी किंवा त्याच्या स्टाफनी जे जे काही आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे याचा तुम्ही रियाज म्हणून वापर करा. तुमच्या कर्तृत्वानं तुमच्यातले गुण लक्षात येऊन तुम्हाला सिरियल मिळेल, नाटक मिळेल, पण तरी देखील नाटकाचा अभ्यास हा अव्याहत जर राहिला तर ते खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक ॲक्टर असो किंवा रंगकर्मी असो त्याला रियाज हा महत्त्वाचा आहे. जसा गायकाला रियाज असतो तसा तुम्ही नाटक अखंड करत राहा, अभिनय करत राहा. कारण का तुम्हाला पनवेलमध्ये एवढा छान दीपक मिळालेला आहे त्याचा आपण वापर करूया. अभिनयाशी आधीपासून संबंध आहे, त्यामुळे ज्या दिवशी अभिनय कार्यशाळा चालू झाली त्याच्या काही 15-20 दिवसानंतर दीपकजींचा मला कॉल आला की संचूजी आपण एक कार्यशाळा चालू केली, आपण इथे यावं. दीपकजी खास मित्र, नंतर मग रुचिता ताई, धीरज, हे सगळे जवळचे ज्यांनी हे इन्फिनिटी कार्यशाळा चालू केली. तर मला नाही म्हणता आलं नाही म्हणून मी आलो. मग पहिल्या दिवशी आल्यानंतर बरेच मुलं नवीन मुलं होती आणि मला त्यांना शिकवायला बरं वाटतं. मग त्यांच्यासाठी एक वाक्य मला मी नेहमी त्यांना सांगितलं होतं, तुम्हालाही सांगावं असं वाटतं की स्वप्नांना कधी अडचणी सांगू नका, स्वप्नांना कधी अडचणी सांगू नका, अडचणींना सांगा आपली स्वप्न किती मोठी आहेत ते. हेच ध्येय घेऊन मी सुद्धा पुढे जात असतो. कारण पनवेलमध्ये कलाकारांसाठी प्रशांतजींनी आणि परेशजींनी खूप सपोर्ट केला. कारण मी बऱ्याच वेळा अभिजितसोबत प्रत्येक कार्यक्रमात असतो ह्या ठिकाणी, त्यामुळे मला इकडच्या लोकांसाठी किंवा ह्या करण्यासाठी का इच्छा होती, कारण इथे कलेला इज्जत आहे, इथे कलेला मान आहे तेवढा. त्यामुळे आम्ही मुंबईवरून इथे येतो, आजही दादरहून आम्ही आलो का, तर कलेला इथे इज्जत आहे आणि तुम्ही ती इज्जत पुढे सरकवत ठेवलेली आहे त्याचा अभिमान आहे. स्टेजनं साध्या सुद्धा माणसाला भेटत नाही. मी माझ्या भाषेत बोलतो, जरा माझ्या विदर्भाच्याच भाषेत बोलतो, म्हणजे इंग्लिश मध्ये काहीतरी वेगळं ऐकायला येईल. तर आमचे दीपक सर जे आहेत त्यांच्यासाठी एक तर जोरदार टाळावं लागतं आणि त्यातल्या त्यात असं म्हणतात की कोणी पुढे जाते तेव्हा त्यांनी हात देणारे माणसं असतात. तर प्रशांत सर आणि आमचे परेश सर यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळावं लागतं. मदत करणारे हात लय कमी येतात कधीबी, हे अख्ख्या आयुष्यात सगळ्यांनाच माहिती आहे. पण स्टेज म्हणजे रंगभूमी हे त्याची पूजा केला, ज्यानं ज्या कलाकारानं पूजा केलं, मनन केलं, त्याला बाबा ते भेटतेच. तर जे काही वर्कशॉपमध्ये जे काही शिकले असतात बा सगळे जेवढेही कला, तर भारत जाऊ नका की लगेच मध्ये टीव्हीमध्ये काम भेटन, इकडं काम भेटन. मी वस्तुस्थिती सांगू राहिलो, वस्तुस्थिती सांगणं फार गरजेचं. माणसाला जागेवर ठेवावं लागते, पण हे उठ 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 असं म्हणा लागते. कारण लय स्ट्रगल आहे इंडस्ट्रीमध्ये. तुम्हाला तुमचा जो सिक्का आहे तो खणकवण्यासाठी ना लय मेहनत घ्यावं लागते. साधी गोष्ट नाही, कुठलेही एक लाईन्स जरी मोठ्या पडद्यावर बोलासाठी आजही लोक हिंदीमधले आजही लोक 40-40 टेक घेतात. 40 टेक म्हणतो मी, 40 टेक म्हणजे 40 वेळा ते रिटेक होते, कट होते परत टेक होते, कट होते परत टेक होते. म्हणून भारावून जाऊ नका. म्हणून जे काही काम तुम्ही करताय ते मन लावून करा. आणि एक आपल्याला फार चांगलं व्यासपीठ भेटलेलं आहे, लोक त्या तिकडं जातात अंधेरी बिंदेरीले, इकडं चांगलं भेटलं आहे ना बे बाबा तुम्हाला, ते इकडं घ्या ना, हे करून घ्या ना, तुमचा फायदा व्हावा. ऐक एवढंच सांगतो आणि फायदा करून घ्या. व्यासपीठ मिळालेलं आहे दीपक सरांच्या थ्रू आणि दीपक सर माझे सिनियर आहेत बा. अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचं मी पासआउट स्टुडंट आहो, माझे सिनियर आहेत सर ते आणि आदर्श नेहमी असते सरांचा. तर एवढंच सांगतो की फायदा करून घ्या.